अध्याय 1 वचन 7 कह सकती प्रभु येशू ख्रिस्ता विषय सुवार्ता सांगण्यासाठी योहान आला म्हणून मार्क 16:15 मध्ये सांगितले जा आणि तुम्ही पण संपूर्ण सृष्टीत सुवार्तेची घोषणा करा. आपल्याला प्रत्येकांना साक्षासाठी निवडलेले. आता योहान येशू ख्रिस्ताच्या साक्षी करता फिरत होता की येशू येणार आहे, येशू येणार आहे, येशू. आज तुम्ही आणि मी ही सुवार्तेसाठी फिरले पाहिजे. कर्मते 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव लोकांना द्यायचे आणि हे गौरव एका शब्दाद्वारेच असतात. कारण जेव्हा मी त्यांची सुवार्ता जतपर्यंत प्रचार केला नाही तत्पर्यंत त्या सुवार्तेचा अनुभव येणार नाही. संत पौल सांगतो जर मी सुवार्ता जर नाही सांगितले तर माझी केवढी दुर्दशा होणार. देवाची लोकांचे काम आहे तुम्ही जा ते दहा अध्यायामध्ये किंवा मार्क 16:15 संपूर्ण सृष्टी सुवार्तेची घोषणा मते 10 अध्यायामध्ये आपण वाचतो 14 वचनामध्ये की ज्या घरात जाल तेव्हा पहिलं प्रथम म्हणा तुम्हा शांती असो. आणि जे शांतीचे लोक आहेत त्या घरात जा. आणि जर शांती नसेल त्या घरात जर तुमचं स्वागत केलं नाही तर त्या घराबाहेर उतरा. नगराचा देवाच्या लोकांची साक्ष म्हणून पायाची धूळ झटका थोडीशी की त्यांना कळू दे देवाची माणसं आमच्या घरातून गेली म्हणून आम्हाला अशांती आली. येशू ख्रिस्ताचे शिष्य योहान 14:27 मध्ये दिले ये भयभीत झालेले असताना प्रभू येशू त्यांना सांगते ते जगाच्या शांतीत गुंतव झालेले. तेव्हा प्रभू येशू त्यांच्या जवळ आला आणि त्यांना सांगे तुम्हा शांती असो जग देते ती शांती मी तुम्हाला देत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची जी शांती आहे ही कोणाच्या जीवनात आहे जो प्रभू येशूचा स्वीकार करतो सन्मान करतो किंमत करतो त्याला त्याची शांती येते. म्हणून शब्दाचा नेहमी चांगला वापर करा. पुढे येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देण्याकरता योहान प्रकाश नव्हता. प्रकाश कोण होता? येशू ख्रिस्त. योहान 8:12 येशू बोला मीच जगाचा प्रकाश आहे. आज जगाचा प्रकाश येशू आहे. अख्ख्या जगात येशूची सुवार्ता जर प्रचार केलेली आहे आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताचा सन्मान किंमत केलेला आहे तर जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार कधीच नसणार, पाप कधीच नसणार. कारण ज्याकडे येशू आहे योहान 15:4-7 मध्ये त्याच्यात आहे तुम्ही आणि तो आपल्यामध्ये आहे तर आपल्याकडे अंधकार नाही. जेव्हा आपण प्रार्थनेला येतात तेव्हा आपल्याजवळ पाप नसते. आपण प्रार्थनेत नसेल तर आपल्याकडे अंधकार असतो. कारण का? तिकडे सैतानाचे सभेचे लोक असतात आणि ते याकोब 4:4 दिले जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. मग जिथे आपण सुवार्तेसाठी त्यांना सांगण्यास जातो तर ते लोक जगाच्या गोष्टी घेऊन आपल्याला येऊन सांगत असतात. मग तो अंधकार आपल्या शरीरात प्रवास करतो. त्यानंतर आपल्या शरीराला अनेक प्रकारचे रोगराई वाढतात. टेन्शन वाढते, दुःख वाढते, समस्या वाढते, चिंता वाढते. कारण प्रभू येशूने शिष्यांना शिकवलं आणि लोकसमुदायाला पण शिकवलं
मते 6:27 ते 34 पर्यंत आपण वाचलं तर आपलं जीवन पवित्र कसं बनवलं जाते या शिक्षणाविषयी आपण त्यात लक्ष दिलं तर प्रकाशाची शिक्षण अंधकारात प्रवास करणार नाही. म्हणून योहान याच एक अध्याय मध्ये पुढे आणखी सांगते 29 पर्यंत की आपल्याला कोणता अनुभव शिकवत आहे. योहान स्वतः साक्ष देते की योहान त्याच्या पुढे आलेला होता येशूची माहिती द्यायला. मग आपण सुद्धा येशू ख्रिस्ताची माहिती देण्यासाठी आपल्याला कसं तयार करायचं आहे पुढे. आता काय सांगते, जो खरा प्रकाश खऱ्या माणसाला जो प्रकाशित करतो म्हणजे पवित्र करतो, पापापासून दूर करतो, तो जगात येणार होता. काय जगात येणार होता खरा प्रकाश. म्हणून योहानाने येशू ख्रिस्ताची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आणि लोकांना सांगितलं आता जो येणार आहे येशू ख्रिस्त त्याची मी सुवार्त सांग. म्हणून आता बघा तो काय सांगते, तो जगात होता. म्हणून योहान 8:58 मध्ये मी अब्रामाच्या पुढचा लोकांना अद्याप येशू ख्रिस्त आता 2000 सालामध्ये आला अशी विचार आहे. पण येशू ख्रिस्त देव म्हणून होता पण तो आत्म्याने होता. तेव्हा त्याने काय सांगितलं, हे वचन काय सांगते, तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, बघ जगाने त्याला ओळखले. अद्याप पर्यंत लोक येशू ख्रिस्ताला ओळखत नाही आणि जो माणूस येशू ख्रिस्ताला जो ओळखतो तो कधी पापात चालणार नाही ना कधी कोणत्या भीतीमध्ये चालणार. कोणते रोग तुमच्या जवळ येऊ दे, येशे 53 मध्ये सर्व रोग येशूने आपल्या अंगावर घेतलेले आहेत म्हणून आपल्याला रोग नाही तो येईपर्यंत. पण आपल्याकडे पाप आहेत ना, या पापामुळे आपल्याला रोग आहे. मी इतके दिवस घरात असताना अनुभव घेतले आणि प्रभू येशूच्या बऱ्याच अनुभवाची माहिती काढली की येशूचं प्रेम किती आहे रे. आपण सगळे पापामुळेच जास्त जिंदगीमध्ये दुःख भोगतात आणि आपल्या पापामुळे त्याला जास्त वेदना होतात. तेव्हा हा जो आजार आलेला आहे, लोक जे भीतीत आहेत त्याला कारण आहे बायबलच्या सगळे जुन्या करा ते नवा करा पर्यंत जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टीची अनुभव येईल. थोडा काळ सांगितला पण थोड्या काळात लोकांनी पश्चाताप केले नाही. येशे 26:20-21 मध्ये दिले, लोकांनी पश्चाताप केले नाही. का केले नाही, म्हणून रोगराई अद्याप थांबली नाही. प्रभू येशूने आमचे रोग वावलेले आहेत. 53 अध्याय येशया वाचलं तुम्हाला कळेल, अगोदर त्यांनी सांगून ठेवलेलं होतं की आमच्या पापासाठी तो येणार आहे. पण आज लोकांना काय चुका काय पाप केलं ती कबूल करायला वेळ नाही. अनेक लोक सांगतात प्रार्थना करा, प्रार्थना कोणासाठी करायची ते पण मी सांगतो. किमान 17:6 पासून दिले, जे लोक येशू बोलला, जे लोक तू मला दिले जगातून त्याला मी विनंती करत राहे. आता येशू ख्रिस्त योहान 9:31 मध्ये दिले, पापी लोकांचं मी ऐकत नाही, जो कोणी देवाचा भक्त पाहतो त्याची इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याच्यासाठी परमेश्वर प्रार्थना मान्य करतो. इतरासाठी प्रार्थना मान्य नाही. जो आता बघा फिलिप्पी 2:10 प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला झालाय. किंवा रोमकरस 10:9 तुमचा कोणता आजार कोणाला आलेला आहे ना, तुमच्या मनात भीती आहे,
गुडघेट आहे का? येशूकडे आपलं सर्व पाप जे आहे ते कबूल कराना आपला आत्मा येशूच्या हातात द्या. जर देवाची इच्छा आहे की तुम्हाला रोगातून मुक्त करायचं आहे, ठीक आहे, मुक्त करेल. स्तोत्रसहित 31:5 मध्ये नसेल तर तुमचा आत्मा देव स्वर्गात नेईल पण नरकात नेणार नाही. प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला तो शिक्षण देतो अशासाठी की आपण मरावशी इच्छा नाही. देवाची इच्छा आहे आपण मरावं अशी इच्छा नाही. पुढे वचन त्यासाठी तो स्वतःचे होते त्याच्याकडे जरी आला ना तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. तुम्ही विचार करा, मग आज जे स्वतःच्या घरचे त्याचे लोक योहानच्या 4:44 स्वतःच्या घरा गावात त्याला मान्यता, आज तुम्ही आणि मी पण तसंच आहे. जर तुम्ही येशूचा स्वीकार करत आहे आणि जर तुम्ही खरोखर त्यांना मानत आहे तर तुमचे आजार, तुमची दुःख आणि तुमची संकट येशूच्या नावाने एका क्षणात निघून जाते. हालेलुया.